अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील काशीखेड या गावातील युवराज राऊत शेतकऱ्याने पपई या फळ पिकाची यशस्वी लागवड करीत भरघोस उत्पादन घेत इतर शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. राऊत यांच्या शेतातील पपईच्या एका झाडाला तब्बल 70 ते 80 फळं लागले आहे. ग्रीन बेरी या पपई फळापासून एकूण 12 आरोग्य फायदे आहेत. त्यापैकी मधुमेह आणि वजन कमी करण्यास पपई अत्यंत फायदेकारक आहे. पपई हे एक चांगले पीक असून याचं वजन 1 ते 1.5 किलो असल्याचे सांगितलंय. पपईचं एवढं मोठं उत्पादन राऊत यांना झाल्यानंतर मध्य प्रदेशातील व्यापारी स्वतः राऊत यांच्याकडे येत असून शेतावरूनच नगदी खरेदी करून हा माल घेऊन जाणार आहेत. आपल्याला कृषी विभागाकडून ठिबक सिंचनमध्ये अनुदान मिळाले असून कृषी विभागाची पपई फळाबद्दल बरीच माहिती मिळाली असल्याचे राऊत यांनी आवर्जून सांगितले. आपल्या इथे आपल्या विदर्भामध्ये खास करून जास्तीत जास्त पपईसाठी तायवान ही व्हरायटी लागवड केल्या जात होती, परंतु राऊत साहेबांनी ही नवीन ग्रीन बेरी व्हरायटी आणलेली आहे. तर तायवानपेक्षा ही व्हरायटी म्हणजे व्हायरस फ्री दिसते आणि व्हायरसला अफेक्टेड न होणारी आहे आणि उत्पन्नही चांगलं आहे आणि त्याची जी फळ साईज आहे, फळ साईज 1 ते 1.5 किलोच्या दरम्यान आहे, जे की आता आपल्या छोट्या कुटुंबासाठी जशी पाहिजे तशी आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना यापासून योग्य भाव मिळू शकेल, योग्य उत्पन्न होईल. 7 एकरचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये ग्रीन बेरी नावाची पपईची व्हरायटी लावलेली आहे आणि तिची लागवण 18 मार्चला झालेली आहे. त्याच्यामध्ये 18 मार्चला जे टेम्परेचर होतं त्याच्यामुळे ही संध्याकाळची 4 वाजताच्या सुमारात लावण्यात आलेली आहे. रात्रीच्या 8 पर्यंत वाचलेली पपई जी होती ती दुसऱ्या दिवशी सकाळी लावण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे सुरुवातीला जे व्हरायटी बोलवली होती इंदूरवरून, तर हिला 8 दिवस 15 दिवस इथल्या वातावरणामध्ये सूट होण्याकरता ठेवलेली, त्याच्यानंतर तिची लागवण केली आणि लागवण झाल्यावरती टेम्परेचर वाढल्यामुळे त्याच्या साईडनी सिटकॉन लावण्यात आलेलं आहे. तर तायवानची जी व्हरायटी आहे तिला मार्केटिंगमध्ये जो भाव भेटते तो एकदम कमी होता आणि तिचा जो साईज आहे तो 2 किलोपासून ते 10 किलोपर्यंत होता. ही जी व्हरायटी आहे हिचा साईज 1 किलो ते 1.5 किलोचा आहे आणि हिला तायवानपेक्षा डबल भावानी मार्केटमध्ये किंमत आहे. आणि एक छोटी जो भी फॅमिली असते तिला 1 ते 1.5 किलोचा पीस पाहिजे. हिच्यामध्ये जे शुगरचं प्रमाण आहे हे 16% आहे, तायवानमध्ये 60% आहे. त्याच्यामुळे लोकांची मागणी ग्रीन बेरीकडे जास्त आहे. राऊत यांनी BEd पर्यंत शिक्षण घेतलेलं असून ते मूळचे छत्रपती नगर नागपूर येथील रहिवासी असून त्यांनी काशीखेडला जमीन घेतली व त्यानंतर शेतीला सुरुवात केली. शेतीची आवड त्यांना पूर्वीपासूनच होती. त्यांच्या घरी वडिलोपार्जित शेती नागपूर जिल्ह्यात होती. त्यानंतर त्यांनी नागपूरला डेअरी फॉर्मही चालविला. युवराज राऊत यांची शेती ही संपूर्ण ऑटोमायझेशन प्रणालीवर कार्यरत आहे. शेतीला लागणारे पाणी खत हे ते आपल्या मोबाईलवरून ऑपरेट करतात, तर संपूर्ण शेती ही CCTV देखरेखीखाली आहे. धामणगाव रेल्वे येथून सलमान खान यांचा विदर्भ न्यूजकरिता हा वृत्तांत.